9 मे पासून अमरावती जिल्ह्यात लावण्यात आलेल्या संचारबंदीच्या निर्णयात पेट्रोल पंपावरून सर्वसामान्य नागरिकांच्या वाहनामध्ये पेट्रोल देण्यास मनाई करण्यात आलेली आहे. या निर्णयाचा सर्वाधिक फटका तिवसा येथील पेट्रोल पंपावर खेड्यापाड्यातून येणारे शेतमजूर, शेतकरी व दूध विक्रेते तसेच आजारी असणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना बसत असून शेतकऱ्यांनी शेतातील कामे कशी करावी असा प्रश्न त्यांना पडला आहे. तिवसा येथील पेट्रोल पंपावर खेड्यापाड्यात येणारे शेतमजूर, शेतकरी व दोन विक्रेते यांना पेट्रोल देण्यात यावी अशा मागणीचे भारतीय जनता पार्टी तिवसा तालुकाच्या वतीने जिल्हा सरचिटणीस शांतनू देशमुख व तालुकाध्यक्ष निलेश श्रीखंडे यांच्या नेतृत्वात तिवसा तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. तिवसा तालुक्यातील सर्व पेट्रोल पंप व अत्यावश्यक सेवेतील पास धारक व कार्ड धारक व्यक्तींना पेट्रोल डिझेल मिळत आहे, परंतु शेतकरी, शेतमजूर व दूध वाटप करणारे दूध विक्रेते यांना पेट्रोल व डिझेल मिळण्यासाठी सर्व पेट्रोल पंप धारकांना सूचना देऊन त्यांना पंपावर पेट्रोल मिळण्यात यावे असे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले आहे. यावेळी भाजपाचे तिवसा तालुका कार्यालय मंत्री शेखर नंदनवार, तिवसा शहर युवा मोर्चा अध्यक्ष राहुल अंबुलकर, सुनील सुरटकर, विनोद गुल्हाने, उमेश अंबुलकर, नरेंद्र गडलिंग, दीपक शिंदे, भास्कर विघ्ने, अमोल पोजगे, निलेश मदनकर, सतीश जहाके, सुभाष चापा मोहन व इतर भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. रामचंद्र मुंदाने, विदर्भ न्यूज, तिवसा.